आता कांदा निर्यात मूल्य लागू करण्यात आलेलं आहे. प्रति टन कांदा निर्यात करण्यासाठी आता $850 लागणार आहेत. सरकारच्या उपाययोजनांचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसण्याची भीती आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढण्याच्या अंदाजामुळे सरकारकडून ही उपाययोजना करण्यात आली आहे. 0% कांदा निर्यात दर मोठ्या प्रमाणात वाढवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कांदा आयात करण्यासाठी निविदा काढल्यानंतर आता निर्यात दरही वाढवण्यात आलेला आहे. किरण गोटूर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. किरण, केंद्र सरकारकडून कांदा निर्यात मूल्य जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे, मात्र त्याचा कितपत फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे? विशाल, खरं तर कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही ज्या उपाययोजना केंद्राकडून आता चालू आहेत त्या सगळ्या गोष्टींचा फटका कांदा उत्पादकांना बसेल अशा पद्धतीची भीती व्यक्त होत आहे. खरं तर इतक्या दिवस 0% निर्यात मूल्य होता, पण तो आता $850 वरती केंद्राने आणलेला आहे. त्यामुळे कांदा निर्यात आता व्यापारी करणार नाहीत, म्हणून कांदा जो एकूणच स्टॉक आहे तो भारतामध्ये वाढेल आणि कांद्याचे दर खाली कोसळतील असंही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या उपाययोजनांचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं, आता कुठेतरी 2 ते 2500 रुपये दर कांद्याला मिळत होता, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी ज्या आनंदात असल्याचं आपल्याला संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळत होतं. पण या सगळ्या गोष्टींमुळे कांद्याचे दर खाली कोसळतील अशी भीती व्यक्त होत आहे. खरं तर मागच्या 2-3 वर्षानंतर आता कांद्याचे दर हे 2000 रुपये च्या वरती गेले होते, त्यामुळे आता 2 पैसे कुठेतरी कांदा उत्पादकांना मिळत होते. पण कांदा निर्यात मूल्य लागू केल्यानंतर कांदा व्यापारी कांदा ज्या निर्यात करणार नाहीत आणि कांद्याचं स्टॉक हे देशामध्ये वाढेल आणि कांद्याचं स्टॉक वाढल्यानंतर कांद्याचे दर देशामध्ये कोसळतील अशा पद्धतीची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्राने जे निर्यात मूल्य आता लागू केलेलं आहे ते त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी होत आहे. आणि कांदा आयात संदर्भात जे केंद्राने आता एक निविदा काढलेली आहे ते आयात करू नये अशाही पद्धतीची मागणी आता नाशिकमध्ये होताना बघायला मिळते. कारण संपूर्ण माहितीसाठी